तर्पण आज आपण शिकणार आहोत तर्पण आपल्याला काय समजलं होतं मेनचे जे प्रकार समजले होते ठीक आहे तर आपण काय भोजन चेकबद्दल माहिती बघितली त्याचप्रमाणे तिजा चेक त्याबद्दल सुद्धा काय आपण सविस्तर माहिती पाहिली आहे तर त्यानंतर काय आपण आता नंबर तीनला आज बघणार आहोत कॉम्बिनेशन चेक कॉम्बिनेशन काय आहे कॉम्बिनेशन चेक मध्ये जिथे एकाच आकाराचे अनेक जॉब करून टर्निंग करावे लागतात काय ज्या ठिकाणी काय अनेक प्रकारचे जॉब काय पकडून काय टर्निंग ही क्रिया केली जाते त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय कॉम्बिनेशन चेकचा उपयोग केला जातो म्हणजे ज्या ठिकाणी काय अनेक जॉब पकडून टर्निंग ही क्रिया केली जाते त्या ठिकाणी कॉम्बिनेशन चेकचा उपयोग केला जातो तेथे हा चेक वापरतात या चार जॉब असतात ते व ते थर्ड जॉब चेक प्रमाणे स्वतंत्रपणे अथवा थ्री जॉब चेक प्रमाणे एकाच वेळेस ऍडजस्टमेंट केले जाऊ शकते जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बा जसं की थ्री जॉब चेक आहे त्याचप्रमाणे फोर्थ जॉब चेकबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली होती किंवा जसं की आपण ऍडजस्टमेंट काय करू शकतो जसं की आपलं जॉब आहे त्या जॉबमध्ये काय आपण ऍडजस्टमेंट करू शकतो त्याचप्रमाणे जे आपलं काय कॉम्बिनेशन चेक आहे याच्यामध्ये सुद्धा काय आहे ऍडजस्टमेंट आपण म्हणजे ज्यावेळेला आपण जॉब काय फिट करतो तर त्यावेळेला आपण काय त्या चेकमध्ये काय ऍडजस्टमेंट करू शकतो त्याचप्रकारे थ्री जॉब चेक प्रमाणे सुद्धा आपण ऍडजस्टमेंट केले जाऊ शकतात ठीक आहे या पद्धतीने जर कंपनी चेक बद्दल माहिती तर मग का नंबर चार मॅग्नेटिक चेक मॅग्नेटिक तथा मॅग्नेटिक चेक या चेकमध्ये मॅग्नेटिक शक्तीच्या मदतीने जॉब पकडला जातो म्हणजे जी मॅग्नेटिकची काय मित्रांनो शक्ती असते त्या शक्तीच्या सहाय्याने आपण काय त्यावरती जॉब सहजरित्या पकडू शकतो चेकमध्ये बसवून व ती अठराशे ते फिरून चर्चा पेशवर चुंबक तत्व असले जाते म्हणजे त्याला काय चुंबक तत्व सुद्धा काय मॅग्नेटिक चेकला चुंबक तत्व सुद्धा असतात त्याचप्रमाणे कीचा अँगल कमी करून चुंबकीय दाबाच्या प्रमाणावर नियंत्रण आणले जाते कमी जाडीचा जॉब पातळ जॉब पकडण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे काय कमी जाडीचे जॉब किंवा पातळ जॉब असतात ते पकडण्यासाठी काय चुंबक तत्वाचा उपयोग केला जातो जेथे जॉबवर हलके कट घेण्याची आवश्यकता असते तेथे याचा उपयोग होतो म्हणजे ज्या ठिकाणी काय म्हणजे आपल्या हलक्या हाताने काय हलके जे कट असतात छोटे छोटे अशा कटसाठी काय याचा उपयोग केला जातो ठीक आहे तर पा नंबर पाचला आहे कॉलेज चेक त्यानंतर आहे कॉलेज चेक पण लहान आकाराचे जॉब पकडण्यासाठी याचा म्हणजे बा लहान आकाराचे जॉब पकडण्यासाठी कॉलेज चेकचा उपयोग केला जातो टूल रूमलेट या कॅप्शन नेटवर्क हा वापरतात हा चेक म्हणजे हा तिचा स्लीव असतो ज्याच्या बॉडीवर ठराविक लांबीपर्यंत जीन कट केलेले असतात या चेकमुळे जॉबवर पकडलेला पुन्हा येत नाही म्हणजे आपण काय याला जर पकडला असता काय आपण जॉब असेल तर जॉबवरती काय पुन्हा सुद्धा पडत नाही तर पाय या नंबर आहे इन्युमॅटिक चेक सहावा इन्युमॅटिक यामध्ये जॉब हवेच्या प्रेशरने मागे पुढे होतात म्हणजे पा जे हवेचे काय असतं प्रेशर आहे त्या हवेच्या प्रेशरना यामध्ये काय होतात न्युमॅटिक चेकमध्ये जॉब मागे पुढे होतात यात अवजड जॉब पकडले जातात म्हणजे अवजड जॉब असते ते काय पकडले जातात
पकड़ले जातात कारण की ही अवघड जॉब पकड़ने काय जी लिमिटेड चे काय यामध्ये अवघड अवघड जॉब पकड़ण्याची जी क्षमता असते ती चांगल्या प्रकारे असते. या चेक मध्ये सिलेंडर व पिस्टन याचा उपयोग केलेला असतो. हे हेडस्टॉकच्या स्पिंडलच्या मागील बाजू बसलेले असते. जे हेडस्टॉक असते त्याचं जे स्पिंडल असते मित्रांनो त्या स्पिंडलच्या काय जे मागच्या बाजूला ते बसवले जाते. या चेकला हायड्रोलिक किंवा एअर ऑपरेटेड चेक असेही म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे हायड्रोलिक किंवा एअर ऑपरेटेड चेक असं सुद्धा म्हटले जाते. या जलदतेच्या मजबूतपणे जॉब पकडण्याची क्षमता असल्याने मास प्रोडक्शनमध्ये वापरतात. म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये काय त्याची जी गती असते ती सुद्धा जास्त प्रमाणात असते. पकडण्याची क्षमता सुद्धा काय मोठ्या प्रमाणात असते. म्हणून याचं काय मास प्रोडक्शनमध्ये याचा उपयोग केला जातो. आता मग चेकचे पाहता चेकचे स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी पुढील माहिती दिली जाते. एक चेकचा प्रकार जॉब पकडण्याची क्षमता बॉडीचा व्यास बॉडीची रुंदी स्पिंडल नजर पकडण्याची पद्धत. आता मग यानंतर बघू आता आपण ड्रायव्हिंग प्लेट. ड्रायव्हिंग प्लेट तर ड्रायव्हिंग प्लेट या उपकरणाचा उपयोग ज्यावेळी जॉब बिटवर सेंटरमध्ये टर्निंग करावा लागतात त्यावेळी जॉबला गती देण्यासाठी करतात. तर काय मित्रांनो मध्ये केलेचे भेट चांगले असतात. तर मग ड्रायव्हिंग प्लेटचे जे पुढील प्रकार असतात ते नंबर एक बघा कॅच प्लेट. नंबर एक ला आहे कॅच प्लेट. सर्वात कॅच प्लेट मध्ये कॅच प्लेटला एक यू स्लॉट व एक लंबवर्तुळाकार स्लॉट असतो. यामध्ये लेंथ गेजचे व्यास बेल्ट टेल समावले जातात. बेल्ट टेल कॅरियर्स कॅच प्लेट वापरल्याने जॉबची कमीत कमी लांबी पकडण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे जॉबची काय जी कमीत कमी लांबी असेल ती काय पकडण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रकारे नंबर दोन ला पहा ड्रायव्हिंग प्लेट. ड्रायव्हिंग प्लेटला फेसवर एक पिन व ड्रायव्हिंग पिन असते. पण आता ड्रायव्हिंग प्लेटवर काय असते फेसवर एक पिन असते. त्याचप्रकारे काय आहे या पिनमुळे लेंथ कॅरियरच्या स्ट्रेट टेबलला सॉकेट करून ठेवले जाते. म्हणजे पहा जो टेबल असतो मित्रांनो त्याला काय एकदम सॉकेट प्रमाणे जे ड्रायव्हिंग पिन असते त्यामध्ये काय ती टाकली जाते. स्ट्रेट टेल कॅरियरसह ड्रायव्हिंग प्लेट वापरल्याने जॉबला पॉझिटिव्ह ड्रायव्हिंग देता येते. आता पहा नंबर तीनला आहे सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट. यानंतर सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट. पहा हिची जी रचना आहे ती ड्रायव्हिंग प्लेट प्रमाणे असते. पहा आता जी काय हिची रचना आहे जी ड्रायव्हिंग प्लेट बद्दल आपण माहिती बघितली त्याप्रमाणे काय रचना असते. परंतु या ड्रायव्हिंग प्लेटला एक कव्हर असते. परंतु ही ड्रायव्हिंग प्लेट असते तिला काही प्रकारे कव्हर असते. त्यामुळे कारागिराचे कोणत्याही प्रकारे जमिनीपासून संरक्षण होते. म्हणजे हिला कव्हर असल्यामुळे काय होणार आहे कारागीर ज्यावेळेस काम करत असेल तर त्यावेळेस काय होणार आहे त्याला जखम होण्याची शक्यता पण नसते. सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट ही कास्ट स्टील पासून बनवली जाते. ही काय कास्ट स्टील पासून ही प्लेट आहे मित्रांनो. ही काय कास्ट स्टील पासून पहा याची जी प्लेट आहे सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट ही कास्ट स्टील पासून बनवली जाते. या प्लेटच्या मागील बाजूला स्टँडिंग कॉपर असते. ड्रायव्हिंग प्लेटचे बोअर हे स्पिंडल नोझल तंतोतंत जोडणारे बनवलेले
असतात. ठीक आहे, पहा आधी तंत्रक काय जुळणार आहे. मिळवलेले असतात. ठीक आहे, तर पहा आता आपण बघते डायोक्साईडचे काय बघा तीन प्रकार. यानंतर पहा आता यानंतर आता फेस प्लेट. तर पहा आता बघा ना आपण फेस प्लेट. पहा आता फेस प्लेट फेस प्लेट कास्ट आयरन पासून बनवलं जातं. आता पहा ही जी फेस प्लेट आहे हे काय आहे कास्ट आयरन पासून काय बनवली जातात. जी फेस प्लेट आहे ती कास्ट आयरन पासून बनवली जातात. हिची जी रचना आहे ती कॅश प्लेन्स प्रमाणे असते, परंतु हिचा जो व्यास आहे तो जास्त असतो. हिच्या बोरामध्ये थ्रेड असतात. फेस प्लेटवर फेसवर एकमेकांसमोर असे आणि डॉट काढलेले असतात. पहा फेस प्लेटचे प्रकार आहे. नंबर एक ला पहा फक्त अलाइनेड रेडियल स्लॉट असलेले फेस प्लेट. नंबर दोन अँगल स्लॉट व टी स्लॉट असलेले फेस प्लेट. आणि चार नंबर आहे अलाइनेड रेडियल स्लॉट व ॲडिशनल पॅरल स्लॉट असलेले प्लेट. पहा लेट मशीनवर फेस प्लेट उपयोग आणतात ही व्ही प्रॉप कॅम्स अँगल पेट टी बोल्ट स्प्रेड ब्लॉक पॅरलल कॉम्प्रेसर अथवा एसेसरीचा उपयोग आणतात. ठीक आहे, यानंतर फेस फेस प्लेटचा जे उपयोग आहे काय फेस प्लेट तंत्राचा उपयोग आहे त्या आपण थोडक्यात पाहू. पहा जो फेस प्लेटचा जो उपयोग आहे पहा मोठ्या आकाराचे प्लेट अनियमित आकाराचे जॉब कास्टिंगची आणि पिक्चर हे वेगवेगळ्या टर्निंग ऑपरेशन करता फ्रेम प्लेटवर मजबूतीपणे पकडला जातो. म्हणजे ज्यावेळेस आपण टर्निंग क्रिया करत असतो तर त्यावेळेस काय जे जी पिक्चर असतात तर ते काय त्या प्लेटवरती मजबूतीने पकडले जातात. जे जॉब लेफ्ट चेकमध्ये पकडता येत नाही ते जॉब फेस प्लेटवर पकडून टर्निंग केल्या जाते. म्हणजे जे काय जे जॉब लेफ्ट चेकमध्ये पकडले जात नाही ते काय फेस टर्निंगवर पकडले जातात. फेस प्लेट वर्क बेंच असताना किंवा लेग स्पिंडलवर बसवलेले असताना तिच्यावर जॉब पकडले जाऊ शकतात. अवजड किंवा आबडजोबड आकाराचे जॉब फेस प्लेटवर वर्किंग बरोबर असताना तिच्यावर पकडले जातात. म्हणजे जे आबडजोबड जॉब असेल ते पण सुद्धा काय आपण वर्किंग टेबलवर काय फेस प्लेटवर पकडू शकतो. फेस प्लेटवर अंदाजे सेंटर काम मार्क करणे त्यामुळे स्पिंडलवर फेस प्लेट बसल्यानंतर जॉब टू करणे सोपे होते. जॉब मजबूत व योग्य प्रकारे पकडल्या जाण्यासाठी बोल्ट आणि कॅम्पची स्थिती महत्वाची असते. ज्यावेळेस एका प्रकारचे अनेक जॉब टर्निंग करायचे असतात त्यामुळे पॅरलिस्टिक व स्टॉप बॉक्सचा उपयोग आणतात. फेस प्लेट फेस प्रमाणे सेट करतात. ठीक आहे, काय झाले फेस प्लेटचे जे उपयोग आहे ते आपण काय बघितलेले आहे.